डायरेक्टर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। अंतरराष्ट्रीय कथाकार भगवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा सिहोर वाले यांच्या मधुर वाणीतून श्री शिव महापुराण कथेला आज मंगळवारपासून सुरुवात झाली आहे। या सोहळ्यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली आहे। कथा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सुमारे 5,000 भाविक बाहेरगावहून सभा मंडपात मुक्कामी दाखल झाले। हा सोहळा 21 ते 25 नोव्हेंबर या काळात दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे। भवानी सबस्टेशन जवळ दोंदेवाळा पाथर्डीगाव जाधव पेट्रोल पंपासमोर हे स्थळ आहे। या सोहळ्याला 5,00,000 श्रोते रोज उपस्थित राहतील असा अंदाज आहे। त्या दृष्टीने 3 टप्प्यात भव्य मंडप देखील उभारण्यात आले। कार्यक्रमासाठी 80x40 चा स्टेज उभारलाय। श्री त्र्यंबक राजाचा देखावा येथे उभारलाय। त्यावर धनुष्यधारी प्रभू श्रीरामाची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज व शिवलिंग उभारण्यात आलंय। या ठिकाणी भाविकांसाठी सुसज्ज स्वतंत्र आरोग्य व्यवस्थेअंतर्गत हॉस्पिटल, रिझर्व बेड, लॅब, ECG, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देखील व्यवस्था केली आहे। नाशिक शहरातील प्रमुख हॉस्पिटलमधील देखील काही बेड येथे राखीव ठेवण्यात आले। भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून पाण्याच्या बाटल्या या घरून आणाव्या असे आवाहन केलंय। कार्यक्रम स्थळी बुक स्टॉल, पूजा साहित्य, धार्मिक ग्रंथ, नाश्ता सेंटर असे विविध स्टॉलची देखील उभारणी करण्यात आली आहे। श्री शिव महापुराण कथा या कार्यक्रम स्थळी शिवशंकराचे 55 फुटी असे त्रिशूळ उभारण्यात येत असून शिवलिंगाची उभारणी नाशिकचे कलावंत करते। त्याचबरोबर या ठिकाणी 7 प्रवेशद्वार उभारले। शहराच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे। 5 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 115 पोलीस अंमलदार, 16 महिला अंमलदार, अतिरिक्त पोलीस बंदोबस्तामध्ये 6 पोलीस निरीक्षक, 12 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 103 पोलीस अंमलदार, 56 महिला अंमलदार, 2 स्ट्रॅकिंग फोर्स, 2 दंगल नियंत्रण पथक, 2 QRT पथक देखील असतील अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।